तर कोल्हापूर दौऱ्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी देखील केली. 2 दिवसांपूर्वी केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला आग लागली होती. दरम्यान पाहणीनंतर निधी आला नाही म्हणून काम रखडलं असं नाट्यगृहाबाबतीमध्ये होऊ देणार नाही अर्थमंत्री म्हणून शब्द देतो अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. मी तुम्हाला माझ्या परीनं जे काही कोल्हापूरवासियांचं त्यांच्याशी जे नातं जोडलं गेलेलं आहे, भावना तुमच्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्या कुठेही भावना दुखवल्या जाणार नाही. आणि पूर्वी होतं तशा पद्धतीनं सगळं आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. आमचे अधिकारी आमची टीम सगळी काम त्या ठिकाणी करेल, परंतु काम मोठं आहे आणि आता मशिनरी बाकीची येते. ते दगडाच्या बद्दल तोडी वगैरे हे काम करताना थोडंसं आजूबाजूला इथं सगळ्याचं वेगळ्या पद्धतीचं चित्र होईल. तरी जितकं लवकरात लवकर पहिल्यांदा आता ते चांगले आर्किटेक्ट हेरिटेजचं काम करणारे आपल्याला सांगतील की नक्की किती काळात होतं. उगीच मी तुम्हाला सांगायचं, मी एवढा तुम्हाला शब्द देतो, मुख्यमंत्र्यांनी तर सांगितले तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत, परंतु त्याला जोडून मी एवढंच सांगू इच्छितो त्यांच्या जाहीर केलेल्या रकमेला की याला निधी सरकारचा वेळेत आला नाही म्हणून काम रखडलेलं आहे. हे मी अर्थमंत्री म्हणून होऊन देणार.